भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे दोन प्रवाह होते एक अहिंसक गांधीवादी आणि दुसरा म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक भारताला स्वातंत्र्य गांधीजींच्या अहिंसा धोरणामुळे मिळालं असलं तरी क्रांतिकारकांचं योगदान पण विसरून चालणार नाही एखाद्या चित्रपटातील नायकाला लाजवेल असं नाट्यमय आयुष्य नाना पाटील यांनी जगलं इंग्रज मागावर असताना त्यांनी दिलेले चकवे अचंबित करणारेच क्रांतीचा सिंह म्हणून लौकिक असलेले आणि प्रति सरकारचे संस्थापक क्रांतीसिंह नाना पाटील हे क्रांतिकारी चळवळीतील थोर स्वतंत्र सेनानी होते भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशी पात्र ठेवणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी नाना एक होते त्यांनी स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला त्यांच्या लढ्याची सर क्वचितच दुसऱ्या व्यक्तीस येईल क्रांतिकारी घडामोडींनी इंग्रज सरकारनं दहशत खाल्ली होती एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीसच्या सतत चालू असणाऱ्या क्रांतिकाऱ्यानं इंग्रज आवाक झाले होते त्यावेळी नानांच्या प्रति सरकारच्या अधिपत्याखाली एकूण एक हजार पाचशे गावं आली होती वाळवा कुंडल कराड सातारा ही नानांच्या चळवळीची प्रमुख केंद्र बनली होती भारताला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झाल्यावर अदृश्य असणारे नाना पाटील कराडमध्ये प्रकट झाले सव्वीस मे एकोणीसशे सहासष्ट साली मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये भरलेल्या सभेत आचार्य अत्रे यांनी क्रांतिकारक नाना पाटील यांना क्रांतिसिंह ही पदवी बहाल केली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर नाना पाटलांनी एकोणीसशे सत्तावन्न सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली एकोणीसशे सदुसष्ट साली बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते निवडून आले संसदेत मराठीतून भाषण करणारे नाना पाटील हे पहिले खासदार ठरले नानांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात वाळवा गावात राहणं पसंत करत सहा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर साली क्रांतीसिंह नाना पाटील आपल्यातून निघून गेले